कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। गोपाल कृष्ण भगवान की सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराज कवि वाल्मीका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादश एतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या पुत्रार्थे लभते पुत्रं जपेत गणपति स्तोत्रं संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या भवेत् इति श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। आजचा विषय असा आहे आठव आणि विसर। काय विसरायचं आहे आणि काय आठवायचं आहे। मनुष्य जे विसरायला पाहिजे ना तेच मनात घोळतो आणि जे आठवायला पाहिजे त्याचा विसर पाडतो। म्हणून मनुष्याच्या जीवनात द्वंद्व तयार होतो। समजा एखाद्या माणसाची ना आपली भानगड झाली ती विसरून गेलं पाहिजे। गतम न सोचे। एखाद्या माणसाचा मृत्यू झाला त्याला विसरावं लागेल तुम्हाला। तुम्ही जर ते रोजच चिंतन करत राहिले आणि तुम्हाला माहिती आहे की हा इहलोक मृत्यूलोक आहे एक दिवस इथून कोणाला तरी जावं लागतं त्याचा जर सारखा आठव केला तर तुमच्या पदरात द्वंद्व पडतो। मग पुत्र असो पती असो सासू असो सासरे असो आई वडील कोणी असो ते आठवायचं नाही ते विसरायचं आहे। फक्त पुण्यस्मरण करायचं आहे। आता काही वेळा लोक येताना लोक काय सांगतात बाईला माणसाबरोबर जीव घालायचं पण केव्हा पितृपक्षात। पुण्यतिथ्या मात्र वेगळ्या करायच्या आहे। असं आहे म्हणजे पत्नी गेली की पत्नीबरोबर आई जेवते। पत्नी आई आणि तिची सासू असे तीन जेवतात। वडील गेले की त्यांच्याबरोबर आजोबा पंजोबा तिन्ही जेवतात। आपल्या आईबरोबर आई आजी पण जी तिन्ही जेवतात। पुण्यस्मरण मात्र लक्षात ठेवा। त्यांना विसरायचं आहे ते आज असते तर असं झालं असतं ते आज असं कसं होईल ते गेले। फक्त त्यांचं स्मरण ठेवायचं आहे ते विसरायचं आहे। तुम्ही नाही विसरले तर दुःख पदरात पडेल। जगामध्ये चार भाग पडतात
आठव विसर। जगामध्ये काही लोक संसार व परमार्थाची आठवण ठेवत नाही, असे लोक आहे ना संसारात, त्यांना धर संसाराचंही प्रेम नसतं, जबाबदारीसुद्धा ठेवत नाही ते, की आपली काही जबाबदारी आहे, पत्नी पुत्र, व्यसनाधीन झालेला मनुष्य ना देवाची जबाबदारी ठेवे ना संसाराची जबाबदारी ठेवे। आठवा आपले पूर्वदिवस तो काही ठेवत नाही, असा एक वर्ग असतो। दुसरा संसारी लोकांचा वर्ग आहे, ते त्यांना देवाची आठवण नसते पण संसाराची आठवण ताबडतोब असते। बरं, त्या संसाराच्या आठवणीला वारंवार ते उजळतच राहतात। संसारात केव्हा चांगलं घडतं केव्हा वाईट घडतं, मग चांगलं वाईटाला चांगलं करण्यात वेळ घालवतं आणि ते वाईट कधी चांगलं होत नाही। कडू कारलं, तुपात घोळलं, साखरीत तळलं, उलटं केलं, तुपात घोळलं, साखरीत तळलं तरी ते कडूच। काही लोकांना म्हटलं वा मुलं लागले, सगळं झालं, सगळं झालं पण अजून घर नाही झालं। अरे म्हटलं घर होईल ना, आता जळगावला घर काय करतो, पोरं तिन्ही पुण्याला आहे ना, तिकडेच पाहा ना बंगला, त्याला जळगावची ते आठवण। म्हणजे जे होऊन गेले ना, जे नाही झालं तेच पाहिजे असतं, आणि त्यामुळे हे लोक द्वंद्व राहतात, नेहमी दुःखी। याचं होऊन गेलं, त्याचं होऊन गेलं, त्याचं होऊन गेलं, त्याला हा वाव मिळाला, त्याला तो भाव मिळाला, याच्यातच जातो आयुष्य आणि रोजच दुःख पदरात पडतं। जर ते आपल्या पदरी नाही जाय तर त्याचा आठव करून काही उपयोग नाही ना। त्यावेळेस कबीर महाराजांची गोष्ट सांगितली आहे त्यांनी। कबीर महाराज एकदा एका विहिरीवर पाणी प्यायला गेले, तर तिथे एका बाईने नथ घेतलेली होती, ती नथीचं वर्णन करून सांगत होती की अशी आणली, तशी आणली, अमुक आणली। दुसरी बाई म्हणे काय करते, तुला नथ घालायचं वैभव आहे, आम्हाला नाही। कबीर महाराज त्या बाईला म्हणाले हे संत वेडे असतात की तुला नाक दिलं त्याची आठवण ठेव। आता तिचा पती गेल्यामुळे तिला नथ घालता येत नव्हती, ती म्हणे बा आता आम्हाला काय करायचं नथेचं, पाहुणी काय करू, कारण आम्हाला घालायला नाही नाही ती। तर कबीर महाराज तिला उपदेश करतात, नाक ज्याने दिलं त्याचा आठव ठेव, वाकेचं विसर। आता आपल्यासारख्याला पटणारं नाही आहे ते। आता बऱ्याच लोकांना नाक दिलं पण फुली घालायची तयारी नाही, असे पोरी आहे म्हणतात, त्याला काय करायचं, ते नाकही काही कामाचं नाही, नवराही काही कामाचं नाही, फॅशन कामाची आहे, चालं। म्हणून असा एक वर्ग असतो। तुकाराम महाराज त्याच्यावर असं एक वर्णन सांगणार, नारायणा जे विसरले संसारी तया आघोरी वास सत्य। म्हणजे ज्या जे लोक संसारामध्ये नारायणाला विसरले ते आघोरी आहे आणि त्यांचा वास नेहमी असत्य आहे, म्हणजे असत्याच्या ठिकाणी ते राहतील। विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या। जर तुम्ही परमेश्वराला विसरले तर 84 खाण्या तुम्हाला पचवाव्या लागतील। तिसरा वर्ग साधक आहे, त्यांना देवाची आठवण येते, देवाची आठवण येते, पण संसारात काही कमी पडलं की त्या देवाचा तिटकार येतो, हा देव पण असाच आहे। असं नाही, संसारामध्ये कमी पडतच, कमी पडतच। समजा मुलं झाल्यावर आनंद होतो, पण त्यांचं जर शिक्षणामुळे पैसे कमवण्यात जर रूपांतर नाही झालं तर पुन्हा काय आहे, दुःख। बरं, ज्यांचे कमवून राहिले ते विचारत नाही पुन्हा काय आलं, दुःख, कारण त्याच्या मागे ते राडगाडग चाललेलंच असतं। कोणी धंदा टाकला त्याचा धंदा चालत नाही, त्याच्या मागे काय आलं, दुःख, कारण संसारामध्ये। आता काही काही लोक आम्हाला विचारतात ना की बा असं कसं हे सगळं चांगलं होतं, हे कुंडली पाहिली मग अजून संतती का होत नाही। समजा झाली ती नाही जगली ते पुन्हा, हे असंच दुःख आहे।
ते समजवलं पाहिजे. म्हणून देवाकडे माणसं मागणं मागतात आणि संतही मागतात, दोघांचं मागणं सारखं आहे. काय मागितलं तुकोबाराने? ह्याची दान देगा देवा तुझा विसरण वा. समर्थ काय म्हणतात? सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा. म्हणून चौथा वर्ग हा संतांचा असल्यामुळं ते नेहमी देवाची आठवणच करतात. आणि जे ज्यांनी देवाची आठवण केली आहे त्यांची आठवण आधी करतात संत. आता भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये 183, 184, 185, 186 आणि 188 या ओवींमध्ये वर्णन केलं आहे नाथ महाराजांनी. अगदी सरळ आणि सोपं वर्णन आहे. या परी बुद्धी मदाकार मनोनी विसरला घर विसरल्या घरदार विसरल्या पुत्र भ्रातार निज व्यापार विसरल्या. काय म्हणता नाथ महाराज? त्या गोपी भगवंताकरता सगळं विसरल्या म्हणून त्यांचं वर्णन 12व्या स्कंदात घेतलेलं आहे. विसरल्या विषय सुख विसरल्या द्वंद्व दुःख. द्वंद्व दुःख विसरतात. विसरल्या तहान भूक माझी एक निज ध्यासे. उद्धवाला भगवान सांगताय, उद्धवा भाग माझ्या निज ध्यासाने ते सगळं विसरले. कारण त्यांना माझा निज ध्यास होता. जसं लोभी माणूस घर दार पोरं बायका सगळं विसरतो, तो म्हणतात फक्त प्रतिष्ठेचा माणूस प्रतिष्ठा मिळण्याकरता कोणाकडेच लक्ष देत नाही, तो फक्त त्या प्रतिष्ठेच्या मागे लागतो. जेणे देह पुत्रादी आप्तमानिले चित्ते ते चित्त रतले माते देहाते विसरोनी. हे उद्धवा, जे पतीपुत्र होते त्यांना त्यांनी आपलं मानलं चित्तापुरतं आणि चित्त माझ्याकडे लावून टाकलं, त्यामुळे सगळा संसार ते सहज विसरले. विसरल्या इहलोक परलोक, सकाळीच वर्णन होतं सुंदर. विसरल्या कार्या कारण निश्चेक विसरल्या नामरूप माझे ध्यान सुखभोगिता. आत्ताच मला ध्यानाचा अनुभव सांगितला ना, म्हटलं म्हणून तर सांगत होतो की ह्या ध्यान करा ध्यान करा. गोंदवले महाराज समोर दिसले आणि मोठ्याने म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम. ध्यानाचा फायदा आहे. अजून एक बरेच लोक ध्यान लावतात तर त्यांना तो शत्रू दिसतो समोर. काही गेलेले दिसतं, काही आलेले दिसतं. बरेच लोक म्हणतात मला मेलेल्यांचेच स्वप्न पडतं. म्हटलं काय? काही मनामध्ये चांगलं आठव, काही साठव, कोणाला जेवणच दिसतं. मोठं कठीण आहे ते. जेवी का नाना सरिता आलिया सिंधू ठाकिता तैसे पावोनी समरथा नामरूपी विसरल्या. जशा सगळ्या नद्या येतात आणि समुद्राला मिळाल्या की सगळं विसरतात, त्याप्रमाणं या गोपी माझ्याजवळ येऊन सगळं विसरल्या. सकाळचं वर्णन तेच होतं. की त्याला आठवलं की या सगळ्या आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा. जीवा माझी सांगा का कुळती का कुळती. आत्ता सांगितले मी माऊलीला की सांगा की बाबा हे आता पुरे झालं हे सगळं. म्हणून ज्याचा नित्यवियोग होतो त्याची आठवण आपण करतो. ज्याचा नित्यवियोग संसाराचा काय आहे, रोज वियोग आहे. दिवसेंदिवस आपण तिकडे चाललो आहे ना, हा सुटतो आहे, त्याचा वियोग होतो. आणि ज्याचा नित्य संयोग आहे त्याचा विसर पडतो. नित्य संयोग कोणाचा आहे? देवाचा. इथेही संयोग आहे आणि वरती त्याचा संयोग आहे. म्हणून त्याचा विसर पडतो आहे म्हणून आपलं दुर्दैव आहे. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, बऱ्याच दिवसांपासून मला झोप लागली नाही,
वर्णन केलेलं आहे. म्हणाले कागं, म्हणे श्याम सुंदर स्वप्नात आला, तो झोपूच देत नाही म्हणे, माझ्या मनामध्ये सारखा असतो. दुसरी म्हणाली, तू भाग्यवान आहेस पण त्याने माझी झोपच चोरून नेली आहे. माझी झोप म्हणजे जागृती स्वप्नी, त्याची आठवणीने मला निद्राच येत नाही. एक म्हणाली, गवळण घरचे काम करताना एक काम करीत नाही कारण चित्तामध्ये कृष्ण असतो. सासू म्हणते की तुझं चित्त गेलं कुठे, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनोनियान लागे चित्त तुझ्या चित्ती, दिले ठेवू निविसरले हाती, नेणो काही बैसला हरी चित्ता. असा एकदा तो चित्तामध्ये येऊन बसला. आत्ता सांगितलं मी फोनवर त्याला की चिंतनाची जोडी हा, चला तू माऊलीच्या समोर येऊन चिंतन करतो आणि प्रवचन ऐकतो, हे भाग्याचं लक्षण आहे. कारण ऐकायला सुद्धा पुण्यभूमी, माऊली म्हणजे ज्ञानभूमी आहे. त्यावेळेस त्या स्वरूपाच्या स्थित्या लक्षात आल्या पाहिजे. जसं ओलं लाकूड अग्नीमध्ये टाकलं की ते जळत नाही, उलट अग्नीला विझवतं, तसा हा संसार जळतोय, त्याच्यामध्ये तुम्ही हे नाम टाकलं की तो भिजून जाईल. पण लोकांच्या लक्षात येत नाही. आता ज्याची आठवण करायचं आहे त्याचं स्मरण करावं लागतं. संसाराचा विसर पडण्याकरता देवाचं स्मरण करावं लागतं. आता स्मरण कसं आहे, तर एक बोधजन्य आहे, म्हणजे आपण जे स्मरण करतो त्याचा आपल्याला बोध झाला पाहिजे. दुसरं संबंधजन्य बोध आहे, स्मरण आहे. आणि तिसरं क्रियाजन्य स्मरण आहे. या स्मरणाला तीन, बोधजन्य देव आपला आहे बाकी कोणी आपलं नाही असा बोध ज्याला होतो, त्याला त्या स्मरणामुळे बोध झाल्यामुळे तो बोधजन्य स्मरण ठरतो. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तुहा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच दे. पण संसारात राहून त्यांचा तिटकारा करायचा नाही. ज्यांच्यात राहताना तुम्ही तिटकारा केला की ते तुमचे शत्रू बनले की तुम्हाला परमार्थच करू देणार नाही. त्यांना समजू द्यायचं, काय म्हणता तुम्ही, तुम्ही हरामखोर सुधारणारच नाही असंच बोलता. ते म्हणता असं का हरामखोर म्हणता का मला, ते तुमच्या परमार्थाच्या दिवशी नेमका दांगडा उभा करून टाका. कारण ती हूडबुद्धी आहे. जसा लहान मुलगा आईने नाही म्हटलं की मुद्दाऊन करतो, तसे मोठे सुद्धा असतात. आपण जे नाही सांगावं ना, मग कुठपर्यंत नाही हो सांगायचं हे आपण ठरवून घ्यायचं. जर आपल्याला कोणी विचारलं बा मी जाऊ का गावाला, तुम्हाला जमत असलं जा, एवढं बोलून शांत राहायचं. काय जातो आता, एवढं ऊन पडलं आहे का मराल जातो, असं तुम्ही बोलले. नुसतं कानवा झालं सांगा, इथे जवळच जातो आहे. अरे जवळ गेल्यावर सुद्धा ऊन लागतं ना भाऊ, त्या आंबण्याला गेला नाही एक माणूस. कारण त्याला इलाजच नाही ना काही. बरं कांदा घेऊन जा म्हटलं तरी वांदा करून टाकतं ते. आता का कांद्याचे दिवस राहिले का, मी वाळा अत्तर मारून जातो आहे असं सांगतो म्हणतो. ते वाळ्यामध्ये सेंट आहे, कांदा इतका पक्का आहे तो की तो ऊनच लागू देत नाही. तरी या लोकांनी ते तुमच्या नशिबाने पांढरे कांदे गायब केले नाही, लाल कांदे ठेवले तुम्हाला, ज्याचे वास येतो नेहमी. तो कांदा कस्तुरी होता, पांढरा कांदा बंद करून टाकला यांनी, दुसऱ्या ठिकाणी वापरताय त्याला. चिरतानाही डोळ्यात पाणी यायचं, शिजवतानाही डोळ्यात पाणी, आणि खाऊनही डोळ्यात पाणी यायचं, इतका पक्का होता तो. पूर्वी कानाचे सगळे आजार कांद्याच्या रसाने जायचे.
पोटाच्या आजाराला कांद्याचा वरतून लेप लावायचे रे लोक, कस्तुरी म्हटलं आहे त्याला आयुर्वेदामध्ये। तो तसा परमार्थामध्ये अहितकारक आहे पण आयुर्वेदामध्ये हितकारक आहे। बरेच औषधं त्याचेच आहे। ॲलोपॅथीने त्याला स्वीकारलाय, ॲलोपॅथीने स्वीकारल्या। पांढऱ्या कांद्याच्या बागेमध्ये वाघ घुसायला घाबरतो, इतकं कठीण आहे तो। म्हणून तुकोबारायांनी त्याच्यावर अभंग लिहून ठेवला। लोक म्हणे त्या कांद्याला चिरून त्याच्यावर असे चक्र असतात, त्या पांढऱ्या कांद्यावर, त्याला सुदर्शन चक्र म्हणतात, आणि अगस्तीचं मूत्र लावून खातात म्हणे त्याला, इतकं लिहिलं आहे तुकारामाने। पण तो आहे कस्तुरी, कारण या पृथ्वीमातेनेच उत्पन्न, हे जे काही सगळं ही माताच उत्पन्न करते, त्याचा उपयोग किती करायचा ते ठरवायचं। म्हणून बोधजन्य स्मरण झालं पाहिजे। आपण जे नामस्मरण करतो त्याच्याने बोध काय, कोणी कोणाचं नाही, हा बोध झाला पाहिजे, याला म्हणायचं बोधजन्य। नाही तर अशी माळ चालली, राम राम राम, कोण चाललं आहे रे, हरे कृष्ण हरे कृष्ण, लोक केव्हा बी फिरता असं चालू असतं, आणखीन गॅलरीत बसून सगळे येणारे जाणारे दिसतं। काय जोरात गाड्या चालवता, काय दिवसभर फिरता, अरे तू जप करणं, बोधजन्य जप नाही होत आहे। जेव्हा बोधजन्य होतो तेव्हा देव दिसतो, नाही तर घरातल्या भिंतीत दिसतं। मग इकडे माळ हाटत ठेवायची, सिरियल लाव सांगायचं। असं जप करता पण त्या जपाचा बोध झाला पाहिजे। संबंधजन्य, शरीर हे सुद्धा आपलं नाही, हो आपलं नाही, आपलं असलं तर आपल्या मनाप्रमाणे चाललं असतं, ते त्याच्या कालचक्राने चालतं। पाच सकाळी उठल्यावर सगळे प्रातर्विधी सगळ्यांना सारखे होत नाही, काहींना खाऊन पिऊन, कोणाला 12 वाजता, ते कारण तसं तेच शरीर चालतं, तशा व्याध्या उत्पन्न होतात, आपल्या इच्छेने चालत नाही ते। आतली प्रचन क्रिया जी आहे ती सगळ्यांची सारखी नाही आहे। पदार्थी जडे वासना पूर्व पापे, जशी वासना असेल तसे पदार्थ आवडतात, आणि त्या पदार्थाने मनुष्य चटक मटक फटक तुटक जीवन जगतो। शास्त्रानं सांगून दिलेलं आहे। आता लोक भाताला नाव ठेवतात, पण भात हे हलकं अन्न आहे। अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर पहिले 5 घास भाताचे गेले म्हणजे तो प्रदीप्त होतो, जड अन्न कधी गेलं तर तो विसतो, असं आहे ते। पण महाराष्ट्रात भात खातात, गुजरातमध्ये जा ते आधी गोड खातात, उत्तर प्रदेशमध्ये जा ते खीरपुरी खातात, भात मागून खातात, आपल्याकडेच फक्त आधी खाल्ला जातो, कारण अग्नी प्रदीप्त झालेला असतो, आणि प्रदीप्त अग्नीमध्ये भात ही हलकी आवती आहे, गेल्याबरोबर अग्नी आणि उदरभरणनो हे जाणीजे यज्ञामध्ये आधी भाताचंच केलं। आता त्यांनी मला विचारलं ना किंवा द्वितीयाला काय करू, अरे म्हटलं साधी खीर कर, श्राद्धाला खीरान असतं, लगेच उपदेश केला। पण अशी ढुळढुळ पाणी करू नको, दूध जास्ती तांदूळ कमी। म्हणून ते म्हणतात तात्पुरता संबंध, देवाचा संबंध कायम आहे अशी आठव राहिली पाहिजे, याला म्हणायचं संबंधजन्य स्मरण, की देव आपला आणि आपण देवाचे। आता क्रियाजन्य संपन्न, क्रिया करत असताना देवाचं स्मरण केलं पाहिजे, संसारातल्या कुठल्याही क्रिया असो। म्हणून आपल्याकडे प्रत्येक कर्म करताना देवाची पूजा करू नये। गवळणी पाणी भरताना सुद्धा त्याचेच गाणे गायचे,
घागर डोक्यावर घेताना सुद्धा, कारण ते क्रियाजन्य स्मरण करत होते, क्रियाही करत होते आणि स्मरण करत होते. आणि त्यामुळे क्रियाजन्य स्मरणानं त्यांना देव लवकर साधला. आता क्रियेला महत्त्व, क्रियेला कमी महत्त्व आणि क्रिया देवाचं काम म्हणून देणं महत्त्व, असे तीन प्रकार कोण आहे. काही लोक क्रियेला महत्त्व देतात आणि देवाच्या स्मरणाला गौण मानतात. आता भाषेकडे आपल्याकडे असे समाज सुधारक झाले की त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली, फक्त समाजाला सुधरवायचं, समाजाला सुधरवायचं, पण देवाचं स्मरण नाही केलं. असे काही लोक झाले आपल्याला. गणपतीला काय तुम्ही दुर्वा वाहता, गवत वाहा ना, काय देव मिळतो का, महादेवावर एवढं दूध वाया घालतात, त्याच्यावरचे गरिबांना बाजलं. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त सुधार शब्द असतो, ते देवाला गौण मानतात, ते देवाला गौण मानतात. त्यामुळे त्यांच्या क्रिया ज्या आहे ना, त्यांना शेवटी शांतता दिली नाही. वैतागले हे समाजाचं काम करणारे लोक वैतागले आणि त्यांनी शेवटी गोळ्या गाळ्या खाऊन अपघाती मृत्यू झाले. यांचे कामं केले त्यांनी, ते समाज सुधारक ठरले, पण अंतिम समयी मात्र वैतागले. त्यांनी जर समाज सुधारणेचं कारण काम करून त्याच्याबरोबर देवाचं स्मरण केलं असतं तर शेवट मात्र. आमचे गाडगे बाबा बघा, काम करायचे पण तोंडाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, लक्षात ठेवा. ते क्रियेलाही महत्त्व द्यायचे आणि देवाच्या स्मरणालाही महत्त्व द्यायचे, कारण क्रिया आणि देवाचं स्मरण हे दोन्ही गरजेचं आहे हे त्यांना समजलं, कारण ते संत होते. आपण सुद्धा देवाची पूजा करतो, जप करतो, हा देवाची पूजा करतो, जप करतो, पण ज्याला जे महत्त्व दिलं पाहिजे ते देत नाही क्रियेला. देवाची पूजा चालू असते, जप चालू असते, पण क्रियेचा विचार वेगळा चालला असतो. हे शेगावला जातं म्हणून यांचं काम होतं, आपण जात नाही म्हणून आपलं काम, आणि ते ज्या देवाचा जप करतात त्याचा गावाचा काही विचारच करीत नाही. लक्षात ठेवा, कोणता तरी बा कोणताही एक संत तुम्ही धरून ठेवा, त्या संताच्या पायी तुमचा विश्वास पाहिजे. पा तुम्ही आता एवढ्या सिरियल पाहताय तुम्ही, तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, नाथ महाराजांची, त्याच्यानंतर नवनाथांची, हे चालू आहे सगळ्या. त्याच्यामध्ये जे काही भक्त आहे ते त्यांना विसरले नाही आहे, त्यांनी आठव ठेवला आहे. आपल्याकडे लग्नामध्ये वरं जीव घालायचा संबंध आहे, म्हणजे त्या पितरांना आपण बोलवायचं, जागवायचं आणि त्यांच्या नावाने आपल्या जावायला भाच्याला अशा लोकांना काही वस्तू द्यायच्या, कपडा लत्ता हे. याचं कारणच असं आहे की कार्यामध्ये निर्विघ्न न येण्याकरता, विघ्न न येण्याकरता त्या संबंधानं स्मरण करायचं आहे. तसं गणपतीला तिळीचा लाडू द्यायचा आहे, देवाला आमंत्रण देताना पत्रिका लोक नुसते पोस्टमन सारखी टाकतात देवाला पत्रिका. लग्नाचे गरजो देव वाचून घ्या. नाही, तुम्ही कोकणात जर गेले ना तो कोकणात पत्रिका वाचायची परंपरा आहे. हा पिशवीची पिशवी ठेवून देतो कपड्याची, दादा ते देवाला चढवून द्यायचे. तुम्ही म्हटलं हो चढवून देईन, जाय तू घरी. देवा मी आणलेला आहेर आपल्या चरणाजवळ ठेवलेला आहे, आपण त्याचा स्वीकार करावा, कपडे घालून लग्नाला. नक्की किती पोरांचे लग्न झाले, काय केलं, केले कपडे पण असं सांगितलं का? नाही, बुवाला बिघडवतो आणखीन. असं करा ना, देऊन द्या 500 रुपये घेऊन घ्या. बुवाचं आपलं बिघडलं की बुवा कपडे विकतो, असे धंदे करतो आपण.
कारण आपली आपण जे करतो ना त्याचा संबंध सत्याशी नाही ठेवत. तुला कमी पैशात पाहिजे होते म्हणून त्याला बिघडवलं तुम्ही आणखीन, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे, कारण क्रिया आणि संबंध आणि स्मरण या तिघांचं एकत्रीकरण झालं. क्रिया देवाचं काम म्हणून करणे, पण काम न करता नुसतं स्मरण करणे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून क्रियेलाही महत्त्व दिलं पाहिजे. नोकरी करताय तुम्ही, पती ते टाईमपास म्हणून माळणी जपाची, काम करताना देवाचं स्मरण ठेवायचं. कोणाचंही आणलेलं काम मी अडवणार असं स्मरण राहिलं पाहिजे. म्हणून लोक क्रिया करतात पण त्याच्यात सत्यता ठेवत नाही. तुम्हाला जेवाने जी काम दिलं आहे, ज्या टेबलावर बसवलेलं आहे, ज्याची गरज आहे, त्याचं काम करून देणं तुमचा धर्म आहे. आणि तो धर्म जर तुम्ही पाळत नसाल, नुसतं स्मरण करत असाल, तर ते स्मरण तुम्हाला अंतकाली उपयोगाला येणार नाही. धर्म आणि कर्म या दोघांना मिळून स्मरण झालं पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा, आपण तर कोणी अन्नदानाला आला तो आपल्या माणसाचं आलं की त्याला सांगतो पुढच्या वर्षी करून, असं नाही. पण तो पहिला आला आणि त्याला काही इलाज नाही ना, आता आपलं म्हणतो मग एवढं बी वजन नाही का आमचं तुमच्यावर असं सांगून टाकत. त्याच बारखेला मी सगळ्यांना असं ठरलं की बा ज्याचं श्राद्ध असेल, काही लोक काय करायचे, एका दिवशी सगळेचे सगळे जिलेबी घेऊन आले. माझं चांगलं लक्ष होतं, मी ज्याला त्यांना म्हटलं तुमचं उद्या परवा करू, त्यांनी काय केलं कोणाला तरी धरलं आपल्यातलं आणि सगळ्यांचे जिले. त्या दिवशी जिलेबी वाया गेली. मी त्यांना म्हटलं पाह रे काय झालं, आता लोक बासुंदी खातील, जिलेबी खातील. चार लोक होते माझ्या आपल्या जवळचे, मग चांगलं होतं त्यांनी मी सांगितलं ऐकलं नाही आणि ती गुच्चूप मी इकडे तोपर्यंत ते पंक्ती माझं स्वतःचं स्वतः जिलेबी वाढायला लागेल. आता चार जण जिलेबी टाकायला आले, माणूस किती घाईल, दोन दोन झाकडं घाली गेलं, सगळ्यांच्या पानावर जिलेब्या वाया गेल्या. इकडे यार म्हटलं काय केलं रे तुम्ही, मग एक राहिला होता म्हणे दादा तू गाडीमध्ये जिलेबी वाटायची नाही तर लाडू वाटायचे. मग तो जेव्हा वाटायला गेला म्हणे का तुमची तिथे तर वेगळी होती तुम्ही आता, म्हणजे दादाने सांगितलं होतं की सगळ्यांचं पोट भरलं आहे गाडीमध्ये भूक लागेन तेव्हा तू बाबाच्या नावाची जिलेबी नेतं लाडू वाट, मस्त खाल्ले सगळ्यांनी बसून. असे फजित कर किती दिवस झाले द्वारकेच्या यात्रेला, पण माझ्या लक्षात आहे नावं बी लक्षात आहे कोणी कोणी वाढलं ते, कारण ऐकतच नाही ना क्रिया. आता एकदा जर एकाची बासुंदी आहे आणि एकाची जिलेबी आहे, मग तुम्ही तीन जणांनी जिलेबी वाटले तर ते कसे काय खातील ते. पर्व काळ आहे सगळी गोष्ट खरी आहे, पण मग ते खाल्लं इथं गेलं पाहिजे ना, क्रिया झाली पाहिजे ना. बरं सगळ्यांनी बळजबरी खाल्ल्या द्वारकेंनी जाऊन ओकले, असं तुम्ही कोणतीही क्रिया करा. बरं त्याला काय, त्याला पैसे मिळत होते ना, तर त्याला काय. तुम्ही चार जणांचं घ्यान तो एकच खीर चार जणांच्या नावानं देणार होता हे मला माहिती होतं. तो जो होतो हा तू एकच खीर चार जणांच्या नावानं दिलं ना का, ते प्रत्येकाची वाटी वेगळं ठेवेल, हे नथुबाची, हे खंडूबाची, हे भैरवबाची, चार वाट्या घ्यायला ठेवेल तर. पण तुम्हाला हे कळतच नाही ना, त्याला डबल पैसे मिळून जायचे. म्हणजे व्यर्थही जायला नको. क्रिया देवाचं नाव एक झालं पाहिजे. एक त्या याला फार होतं रामेश्वरला सगळ्यांचे श्राद्धचं एक जण, तू भात उचलन समुद्रावर जा, मच्छांना टाक, गाईंना टाक, इकडे चाललं तिकडे कर. लक्षात आलं पाहिजे ते. गंगासागरचं लक्षात होतं भजे टाका कावळे गुरुजी कावळ्यांना, लक्षात आलं पाहिजे. एकच क्रिया सगळ्यांनी केली तर ती व्यवस्थित नाही होत, म्हणून क्रिया विभागणी केली पाहिजे. आणि म्हणून जाणत्याचे पाय धरावे, नेणत्याचं ऐकावं. जर नाही ऐकलं तर मग त्याचं फळ मिळत नाही. आता तुम्ही त्या पांझरापूळमध्ये पहा,
सगळ्यांचे नैवेद्य लाईनीने बसलेले असतात. आता ते कावळे किती वेळा करतील? बरं एका दिवशी तर 10-12 तिथे असतं. बरं पांढरा बोळ आपणच काढलं राम मंदिरातून. मग आता तिथे विभागणी करायची, एक इकडे ठेवायचं, एक तिकडे ठेव, एकाच ठिकाणी ठेवले. बरं आता तिथे कावळे ते गाईला टोचे मारतात डोळ्यांना, म्हणून ते बंद करावं लागलं, कारण गाईची हानी व्हायला नको. मग आता तो बगीचा सांगितला मी सगळ्या लोकांना, नेहरून जा तिथे झाडच झाड आहे. कारण क्रिया करताना ती व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात ज्ञानी लोक क्रिया आणि देवाचं काम म्हणून करतात, म्हणून ते कामही होतं आणि स्मरण सतत राहतं. सतत जर स्मरण नाही राहिलं आणि क्रियाकर्म नाही झालं मग देवाचाही विसर पडत नाही आणि संसाराचाही आठव राहत नाही. म्हणून विसर कसा पाडायचा तर गोपिकेंचे उदाहरण दिले, आणि आठव कसा करायचा संतांचं उदाहरण दिलं. नाथ महाराजांनी काय केलं, गिरजे हे वाटून दे अन्न, आता आपण दुसरं करू, त्याच्यात चित्त गेलं आहे. आता नाथांना हे समजलं बरोबर, त्याच्या आधी नाथांनी नाथांवर 108 वेळा लोक थुकले तरी नाथ शांत होते हे सगळ्या गावाला माहिती होतं, पण तरी लोकांनी नाथांचा छळ केला, कारण त्यांना छळच करायचं, नाथांना हेच माहिती होतं. याच्यातून काय उत्पन्न होणार आहे, परमात्मा यांना श्रद्धेवर ठेवणार आहे. आणि जेव्हा नाथांच्या पूर्वजांचे आवाज ऐकले तेव्हा ते धावले, पाहता तर प्रत्यक्ष जेवताय पूर्वज, हे कसं शक्य आहे? आता तिथे श्रीखंड्या होता, त्याला काय अशक्य होतं? म्हणून नाथ स्मरण करत होते पण क्रियाजन्य स्मरण, त्यांना विस्मरण व्हायचंच नाही. म्हणून काम असं करा, त्या लोकांनी त्यांना सांगितलं की तू नाथांना संताप आणून दे, जेवण वाढता वाढता नाथांच्या बायकोच्या अंगावर उडी मार. मारली त्याने उडी. नाथ महाराज म्हणे का ग काय झालं, हरिपंडित त्याला सांभाळायची सवय आहे म्हणे. असं म्हटल्यावर तो मनुष्य घाबरला की आपल्याला पोरगा म्हणताय. नाथांना चीड नाही आली, त्याला विचारलं करे का यार असं रानटीपणा का बरं केलं, म्हणे माझ्या मुलाची आणि तुझ्या मुलाची मोंजी लावून देतो, म्हणजे त्याची मुलाची मोंजी घरी लावली, जे विरोधी होते त्यांना जेवायला बोलून घे. काय क्रिया केली बघा. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पडले. आपण ज्या गुरुकडून गुरुमंत्र घेतो त्याचं नापलं नाही पटलं की त्याची बी टिंगल करायला सुरुवात करून देतो. पुंडली वरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान. उद्या आपण जे हे तत्त्व सांगतो या तत्त्वाची पूर्णाहुती आहे. पूर्णाहुती कशी करायची ते तुम्ही ठरवा. उद्या फाल्गुन मासाचा शेवटचा दिवस, या दुर्धर काळाच्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. देवाचं स्मरण करा आल्यावर आणि आनंदानं या. आपल्या परवा पाडव्याला प्रवचन होणार नाही, द्वितीयेला संध्याकाळी प्रवचन होईल. द्वितीयेचं सकाळचं प्रवचन बंद राहील, पाडव्याचं सकाळचं प्रवचन बंद राहील. उद्या फक्त सकाळचं आणि रात्रीचं प्रवचन होईल, आणि द्वितीयेपासून रात्रीचं प्रवचन जास्त वेळ राहील, त्यामुळे मोबाईलवर राहणार नाही. हरये नमा हरये नमा. सत्यगुरु राये कृपा मज केली.